रायगड जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज प्रभाग रचना आणि प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. या आरक्षणामुळे नगरपंचायतीचे स्वप्न पाहणाऱ्या नेरळकरांना आता पुन्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. रायगडमधील सर्वात मोठी ग्रामपंचायत असा नेरळचा लौकिक आहे. झपाट्याने होणारे नागरीकरण आणि नगरपंचायतीची असणारे लोकसंख्येचे निकष पूर्ण केलेल्या नेरळमध्ये नगरपंचायत होईल अशी अपेक्षा होती. मात्र शासनाने नेरळ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली. नेरळ ग्रामपंचायतच्या सभागृहात नायब तहसीलदार संजय भालेराव यांच्या उपस्थितीत प्रभाग रचना जाहीर करून प्रभागनिहाय आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली. या सोडतीवर महिलांचे वर्चस्व दिसून आले. 6 प्रभागातील 17 जागांपैकी 9 जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. आदिवासी आणि मागासवर्गीय नागरिकांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या प्रभागात त्यांच्यासाठी आरक्षण नसल्याबद्दल आक्षेप असून यासंदर्भात या आरक्षणाला आव्हान देण्याची ही तयारी राजकीय पक्षांनी केली. आरक्षणाची जी सोडत झालेली आहे त्या सोडतीमध्ये जे नायब तहसीलदार जे हजर होते त्यांनी सांगितलं की रोटेशनप्रमाणे सगळीकडे आरक्षण दिलं जाईल, परंतु ज्या वॉर्डामध्ये म्हणजे वॉर्ड नंबर 1 सर्वात जास्त आदिवासी राहत असताना तिथे एकही आदिवासी आरक्षण नाही, आणि ज्या वॉर्डामध्ये म्हणजे 4, 5, 6 जिथे आदिवासी राहत नाही तिथे आरक्षणामध्ये आदिवासी आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे एकूणच आदिवासींवर पण आणि इतर जमाती आणि जातींवरसुद्धा हा अन्याय आहे. याच्याविरुद्ध आम्ही आमच्या टेक्निकल टीमकडनं ॲडवाईस घेऊन त्याच्यावर आम्ही हरकती नोंदवू. आज नायब तहसीलदार साहेब यांनी नेरळ ग्रामपंचायती येथे येऊन वार्ड रचनेची घोषणा केली. पूर्वी वार्ड रचना आम्ही वार्ड क्रमांक 3 येतो, तर वार्ड क्रमांक 3 हा पूर्वी 3 पॅनलचा होता, 3 सदस्यांचा होता. यावेळेस त्यांनी 2 केलेले. पूर्वी अनुसूचित जाती ही जी सीट होती ती 3 वार्डमध्ये असायची, यावेळेस अनुसूचित जाती ही 2 केलेली आहे. कशाच्या आधारावर केलेली आहे याचं स्पष्टीकरण त्यांनी आम्हाला द्यायला पाहिजे. या आरक्षणात अनेक नेत्यांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त झाले असून त्यांचे प्रभाग महिलांसाठी राखीव झालेत. विद्यमान सदस्य प्रथमेश मोरे, सनी चंचे, राजेश मिरकुटे, केतन पोद्दार यांना या आरक्षणात झटका बसलाय. तर विद्यमान सरपंच जान्हवी साळुंके, उपसरपंच अंकुश शेळके आणि सदस्य मंगेश म्हस्कर यांचे प्रभाग सुरक्षित झालेत. दरम्यान शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अंकुश दाभणे यांनी या आरक्षणाचे स्वागत केले. आज नेरळमध्ये ग्रामपंचायतीच्या वार्डवाईज आरक्षणाची सोडत होती. त्या प्रत्येक वार्डमध्ये चांगल्या पद्धतीचं आरक्षण पडलेलं आहे, आम्ही त्याबद्दल समाधानी आहोत. कुणाकुणाची जर इच्छा प्रत्येक विभागामध्ये असते की मी उद्या उभा राहील इथे आणि मी निवडून येईल, परंतु महिलांचं राज्य या नेरळ शहरामध्ये येणार आहे, त्याला ते चांगलं आरक्षण पडलेलं आहे आणि नेरळमध्ये महिला राज येणार आहे असं, आणि आनंदाचा दिवस आहे. चांगल्या प्रकारचं आरक्षण पडलेलं आहे, आम्हाला त्याचा पूर्ण पाठिंबा आहे. प्रभाग रचना आणि प्रभागनिहाय आरक्षणामुळे नेरळचे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून आता राजकीय पक्षांना सरपंच पदाच्या आरक्षणाचे वेद लागलेत. रायगड माझासाठी अजय गायकवाड, नेरळ. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.